मैनेजर गजानन सकपाल के सुपुत्र निखिल सकपाल आज हम सभी के बीच हैं, जो कि एक यूट्यूबर हैं। और नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाल। तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। आत्ता मी आहे पुण्याला, मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल। आणि आज आहे स्वतंत्र दिवस, भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले। आणि या स्वतंत्र मिळण्यामागच्या सर्व मोठ्या मोठ्या महात्म्यांना माझा मानाचा मुजरा। आज खूप खरं बरं वाटतं की भारत स्वतंत्र झालेला आहे 1947 ला। आणि भारत स्वतंत्र झाल्यावर आपण कुठेही असं साजरा करू शकतो भारतामध्ये, पण आज पुण्यामध्ये आलेलो पप्पांच्या इकडे। पप्पा जिकडे कामाला जातात आज तिकडेच आहे। पप्पांचं इंट्रोडक्शन करून देतो। हे माझे वडील आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल। आणि त्यांच्यासोबत हे सर आहेत। सर तुमचं नाव सांगा। मी तुकाराम सदाशिव शेलार, सिक्युरिटी ऑफिसर, इकोशाईन फॅसिलिटी सोल्युशन। हां, तर आता काल एक कालची व्हिडिओ बघितलात तुम्ही, तर माझ्या वडिलांचे रूम पार्टनर हे आहेत। काल थोडं घाई गडबड होती म्हणून काल व्हिडिओमध्ये घेतले नाही। तुम्ही आर्मी ऑफिसर होता? तर आर्मीमध्ये सर्व्हिस मग एक्स आर्मी आहे। अच्छा, सो आज आहे ना इंडिपेंडेंट डे, स्वतंत्र दिवस आहे। तर आज यांच्या साईटवरती आलं, इकोशाईन यांची कंपनी आहे फॅसिलिटी सोल्युशन, तर इकडे यांची पूर्ण साईट आहे रोणालमध्ये। तर आज आपण तिकडेच साजरा करणार आहोत। एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना, ह्या साईडला बघा, सोडायला गाड्या वगैरे। आणि आता वडील आणि ते सिक्युरिटी ऑफिसर आहेत आणि पप्पा फॅसिलिटीचे ऑफिसर आहेत। तर त्यांचा जवळजवळ स्टाफ भरपूर आहे इकडे। तर बोलले, कालच बोललेलं आहे मला की ये कुठे काम करत होते बघ, काय भारी आहेत ना इकडनं दिसणारा नजारा, एक नंबर वाटतंय। आणि आत्ता थोड्याच वेळात ध्वजारोहण होऊन येईल। पप्पा, इथे तुमच्या अंडर स्टाफ किती आहे? किती? 36। आणि इकडे ऑफिस आहे, आता इकडे सगळं होईल। इकडे पुण्यावरून येतात ना सगळे? सर्वांना इकोशाईन फॅसिलिटी सोल्युशन तर्फे 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। त्याच्यामध्ये आपल्या कंपनीने बेस्ट एम्प्लॉय म्हणून आज सर्टिफिकेट आणि स्टार देणार असणार। 1 वर्ष पूर्ण झालं आहे त्यांचं काम बघून, त्यांना कंपनीने प्रोत्साहन म्हणून हे सर्टिफिकेट आणि स्टार दिलेलं आहे। तर त्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया। दुसरी गोष्ट, एक स्टार भेटलाय म्हणून आपण तिथेच गप्प नाही बसायचं, दुसरा स्टार मिळवायचा आणि प्रमोशनमधून पुढे जायचं। कंपनी आपली बेस्ट एम्प्लॉय याच्यासाठी देते की आपला स्टाफ चांगल्या हुद्द्यावर पोचावा, या उद्देशाने कंपनी सर्टिफिकेट देते आणि प्रोत्साहन देते। गाठ विश्राम, गाठ साधन, गाठ विश्राम। जय सर, जय सर, जय सर, जय सर। नमस्कार, माझं नाव गजानन सकपाळ। इकोशाईनची ही टीम इथे पूर्ण उभी आहे, त्यांची आता ब्रीफिंग चालू होणार आहे। इकोशाईन फॅसिलिटी सोल्युशन यांच्यातर्फे 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। ही ब्रीफिंग आज आपली ब्रीफिंग होती। ब्रीफिंग कशासाठी आपण घेतो? ब्रीफिंग याच्यासाठी घेतो की आपण सर्व एकत्र येऊन आपल्या कामाचा उद्देश आणि काम करायचं आहे ते सांगण्यासंदर्भात किंवा आपली ग्रुमिंग चेक करण्यासाठी, याच्यासाठी ब्रीफिंग होते। दुसरी गोष्ट, आज कंपनीला इथे रुणाल गेटवेमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे।
एक वर्ष पूर्ण होऊन इथे जुने स्टाफ यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. सर्टिफिकेट आणि स्टार त्यांच्या कामाचा गौरव केलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आणि आपण ते सर्वजण एकत्र आलो आहोत. गुड मॉर्निंग सर्वप्रथम इको शाईन परिवारातर्फे आपल्या सर्व स्टाफला 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. नंतर तुला मी परत जॉब देतो. मी सरांचं ऐकलं तिथे गेलं चांगला जाणं परत सरांशी घेतलं. सरांनी मला गोष्टी करायला सांगितलं की तू भारतामध्ये स्वतंत्र दिन हे सगळीकडेच साजरा केला जातो. अनेक धर्मांचे अनेक राज्यांचे लोक एकत्र येऊन स्वतंत्र दिवस साजरा करतात. आज माझे वडील इकोशाईन ह्या कंपनीमध्ये रुणाल गेटवे या साईटवरती कार्यरत आहेत आणि हे रुणाल टॉवर स्वतंत्र दिवस कशाप्रकारे साजरा करतात हे आपण आज पाहणार आहोत. श्रीमान रुणाल गेटवे सोसाइटी के अंदर आपके शुभ हाथों से ध्वजारोहण करने की विनती करता हूं. जय श्रीमान. सभी का आने के लिए बहुत बहुत धन्यवाद. हमारी सोसाइटी इको शाइन फैसिलिटी सॉल्यूशन द्वारा हर 3 महीने में बेस्ट एम्प्लॉय को अवार्ड दिया जाता है. ये अवार्ड देने की परंपरा इस इको शाइन फैसिलिटी के सॉल्यूशन के एमडी मुजफ्फर काजी, जयेश गुप्ता और सिल्वेस्टर जी ने की थी. अब इसी परम्परा को आगे बढ़ाते हुए गजानन संकल्प और तुकाराम शेलकर के सुझाव हेतु, क्योंकि अब से ये लोग हमारे संग ही हर साल 26 जनवरी और 15 अगस्त को अपना ये बेस्ट एम्प्लॉय अवार्ड दिया करेंगे. अब से हमारी फैमिली में एक और एक्सपेंशन हुआ है ताकि हमारा प्रोग्राम हर साल 2 चीज़ों के लिए फिक्स हो जाएगा कि सारे बेस्ट एम्प्लॉय का अवार्ड वो इसी फंक्शन में दिया करेंगे. हमारे ही हाउसकीपिंग के मैनेजर गजानन सकपाल के सुपुत्र
निखिल सकपाल आज हम सभी के बीच हैं, जो कि एक यूट्यूबर हैं और वो अपनी इच्छा से अपनी ही हमारे सोसाइटी के इतने अच्छे कार्यक्रम को देखते हुए वो आज हमारे सामने आए। और तो एक बार उनके लिए ज़ोरदार तालियां, निखिल सकपाल आओ। सबसे अच्छा काम करने के लिए हमारे पास आते हैं सुभाष राठौर। एक बार जोरदार ताली है, क्योंकि इनके लिए दो चीज़ों में उनको अवार्ड मिला है, नाइट सुपरवाइजर और हाउस कीपिंग स्टाफ। इन सब लोगों के टीम लीड अच्छा काम करने के लिए हमारे पास दो नॉमिनेशन है। पहली है रंजना सालवे, एक बार जोरदार तालियां। जितने भी रुमाल वाले जहां से भी हैं, अपने अपनी विंग से बालकनी से खड़े होकर देंगे। एक बार जोरदार प्रोत्साहन करने के लिए, पूरे साल ये लोग हमारे लिए मेहनत करते हैं, जोरदार तालियां। जिसमें लोगों ने बहुत बढ़ चढ़कर, बच्चों ने बहुत बढ़ चढ़कर आगे बढ़कर अपने अपने वीडियो डाले, सभी लोगों ने ज्वाइन किया, उन सभी बच्चों के लिए जोरदार तालियां। लॉकडाउन के समय में जबकि ये तय नहीं था कि ये हो पाएगा नहीं हो पाएगा, लेकिन ऑनलाइन इवेंट में इतना इनकरेजमेंट देखते हुए इन सब बच्चों ने बहुत अच्छे तरीके से पार्टिसिपेट करा। मैं C102 से हूँ। प्रतियोगिता का यह दौर है, स्वागत का यह महापर्व है। रिनाल गेटवे है ज्ञान गंगा का घाट, यहाँ दिए जाते हैं मानवता के पाठ। ऐसी पुण्य नगरी में मैं रिया कछवा अतिथियों का, उपस्थितों का तथा आप सभी का स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर तहे दिल से स्वागत करती हूँ।
काजलों के पर्दों के पीछे की तू ही गुफ्तगु काजलों के पर्दों के पीछे की तू ही गुफ्तगु तू ही तो मेरी जन्नत तू ही तो पहला प्यार है तू ही तो मेरी जन्नत तू ही तो पहला प्यार है मेरे वतन तुझे पे जिस्म जान ये निसार है मित्रांनो स्वतंत्र दिवस तुम्ही कुठेही साजरा करू शकता त्यासाठी असं काही नाही की कुठे भारत स्वतंत्र आहे आणि भारतात तुम्ही कुठेही साजरा करू शकता आज मी काल पुण्याला आलेलो आणि आज 15 ऑगस्ट आहे व्हिडिओ अपलोड 1-2 दिवसानंतर झाली असेल पण आज माझे वडील इथे कामाला आहेत ना तर त्यांच्या इथे चालू आहे जिथे मॅनेजर आहेत आणि सगळी हँडओवर साईट करतात इथे पूर्ण त्यांच्या अंडर असते पूर्ण स्टाफ आहे यांचा ते आता मागे तुम्ही बघितला सर आणि हा टॉवर ह्या टॉवर आणि टॉवरचे सगळे सहकारी आणि सगळे ह्या वस्तीतले राहणारी माणसं खूप एकात्मता आहे आणि अशीच एकात्मता आहे ना सगळीकडे आहे भारत हा एक स्वतंत्र आहे आणि एक स्वतंत्र दिवस साजरा केला जातो याचा मला एक सार्थ अभिमान येस गुड मॉर्निंग आता आपण आपल्या ध्वजारोहणाच्या नंतर आपण कार्यक्रमानंतर आपण इथे परत सगळे जमलो आहोत आपला पूर्ण स्टाफ जमला आहे आणि त्यासाठी नंतर आपण आपल्या जे सर आहेत गजानन सर शेलार सर त्यांचा आपण थोडं एक सत्कार करतो आहे इकडे आपल्या स्टाफकडूनच करतो आहे आणि ज्या जणांचं त्यांनी प्रमोशन केलं आहे त्यांनीच संधी दिली आहे आपल्या स्टाफमधल्याच लोकांना पुढे जाण्याची त्याचंही एक त्यांच्याही एकदा सत्कार होईल एक संत गतीने पाऊस पडायला लागलाय आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतोय मित्रांनो कसे वाटले हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे इकडे आलेलो मी पुण्याला तर बोललो माझे वडील इथे साईटवर असतात ना तर बघूया म्हणजे एक प्राऊड फील वाटतो की माझे वडील कुठल्या साईटवर आहेत आणि खूप जण बोलले होते ना माझे वडील काय करतात तर हे करतात इकोशाईन कंपनीमध्ये आहेत आत्ता पाऊस पडायला लागला तर कॅमेरा मॉइश्चर होते आता ही व्हिडिओ इथेच संपवतोय मी कसं वाटलं स्वतंत्र दिवस साजरा करायचा चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि आता पुण्यामध्ये आहे तर थोडं पुणे फिरतोय पुणे सिटी फिरायचं ट्राय करतोय तर
तुम्हाला पुन्हा एकदा स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।